करून की नका दाखवत तुम्हाला एवढे. तुम्हाला मी चांगल्याने म्हणून आली ना की डब्बा. तर गणेश जी आजारी आहेत आणि त्यांना ताप वगैरे आहे, वातावरण चेंज झालं, त्याच्यानंतर त्यांना दिवसभर उन्हात उभं राहावं लागतं. परंतु मी त्यांना बोलली होती की राहू द्या, आजच्या दिवस शॉप बंद ठेवा, तरीसुद्धा ते गेले. आणि मी भीमजयंतीमध्ये गेली तर भीमजयंतीमध्ये भरपूर डान्स केला आणि माझी सोन्याची पोत हरवली होती, त्याच्यामुळे आमचा पुन्हा वाद झाला. सोबत घेऊन जाते मी डब्बा, लवकरच पाठवतो स्वराच्या हाताला. कारण की नका दाखवत तुम्हाला एवढे. तुम्हाला मी चांगल्याने म्हणून आली ना की डब्बा लवकर पाठवतो, तर असं काय करावं लागते? गोया तिकडं घेतो म्हटलं. तुम्हाला रात्री सांगितलं बरं नाही लागलं तर जाऊ नका सकाळी म्हणून. किती काही चांगलं राहिलं तरी ते त्याचं दाखवूनच देतात. हो बासक्या, काम हाव सर ब्रश कर बरं तू पहिले. स्वरा म्हणजे आता माझ्यावर आणणार आहे का तुम्ही? गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल. सगळ्यांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर गणेशजीला बरं नाही आहे, त्यांचा हाताला दुखापत वगैरे झालेली आहे, तर मी त्यांना बोलली होती की बाबा तुम्ही जाऊ नका. आणि मी त्यांना चांगल्याने म्हटलं होतं की मी आज टिफिन लवकर पाठवतं, तर त्यांनी थोडंसं मला वाकडं तोंड दाखवलं होतं. म्हणून मी त्यांच्यावर हायपर झाली की बाबा मी तुम्हाला प्रेमाने सांगत आहे की तुम्ही जाऊ नका, तरी पण तुम्ही जाण्याची जबरदस्ती करत आहे. तर ते बोलत होते की लस्सी करून ठेवलेली आहे आणि साधारणतः 24 तासात लस्सी विकल्या गेली पाहिजे, आणि जर मी आजसुद्धा शॉप बंद ठेवीन तर लस्सी फेकून द्यावं लागणार. प्लस आज 14 एप्रिल आहे तर मार्केटला भरपूर गर्दी होते, चांगला बिझनेस होते, त्याच्यामुळे मी आज नाही घरी राहत, मी उद्या राहणार असे ते मला बोलले होते. आणि मी त्यांना जेव्हा बोलली की मी टिफिन लवकर पाठवतात, ते माझ्यावरच रागावले होते. तर गणेशजी गेले, गेल्यानंतर मी पटापट क्लिनिंग वगैरे सर्व आटपून घेतली, भाजी वगैरे तोडून ठेवली. आणि आता अखरपक आहे, म्हणजे जे आपले म्हणजे जुने लोक आहेत, म्हणजे माझे पप्पा वारलेले आहेत ना, तर त्यांना आता पान टाकायचं आहे, अखरपक म्हणतात त्याला. तर त्याच्यामुळे घरातली साफसफाई चालू आहे आणि घरात भरपूर अशी पितळचे भांडे आहेत जे आईच्याने क्लीन करणं होत नाही, तर आईने ते वर आणले होते, आईला मी ते क्लीन करू लागले. तर माझा जो छोटा भाऊ आहे ना, तो बाहेरगावी गावाला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे वहिनीला काही करमत नाही. म्हणून मग वहिनीची आम्ही इथं मजा घेत होतो की का करमत नाही, तर म्हणे आता तुमचे दादा गेले त्याच्यामुळे थोडीशी आठवण येते. आणि बरोबर आहे ना, नवरा भांडा असू द्या, बेवळा असू द्या, दारुडा असू द्या, कसाही असू द्या, तो घरात नसल्यावर त्याची आठवण आणि जाणीव कमतरता हे होते. परंतु कसं आहे ना, इथं तो काही करत नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याला बाहेरगावी कामाला पाठवलेलं आहे. तर हे बघू शकता, हे आईचे आहेत जुन्या पद्धतीचे भांडे, जे की आईला सासूबाईने तिच्या दिलेले होते. तर त्या 2 समाई माझे आहे, बाकी सर्व काही आईचं आहे. तर आईला मी भांडे वगैरे क्लीन करून दिले, त्याच्यानंतर आई भांडे वगैरे घेऊन गेलेली आहे. आणि साधारणतः 11 वाजले होते आणि म्हटलं चला पटापट सगळ्यात अगोदर स्वयंपाक करून घेऊया, म्हणजे गणेशजीला मेडिसिन घ्यायचं होतं म्हणून. मग सगळ्यात अगोदर मी इथं डाळ भातचा कुकर लावला आणि स्वरासाठी माझ्यासाठी भेंडीची भाजी केली, कारण कसं आहे गणेशजी भेंडीची भाजी खात नाही, तर आणि त्यांना तिखट पण भाजी पाहिजे आणि मी मुलांमुळे फिक्की भाजी करते. तर भेंडीची भाजी केली होती स्वरासाठी, माझ्यासाठी आणि स्वरासाठी, कारण स्वराला भेंडीची भाजी भरपूर आवडते आणि प्रत्येक मुलीला भेंडीची भाजी आवडते. तर इथं वेळेवरच मसाला संपला होता डब्यातला, तर तिखट मीठ वगैरे टिफिन डब्यात काढून घेतलं आणि डाळ भातचा कुकर झालेला होता. सगळ्यात अगोदर चिवडची भाजी असते ना, ती केलेली आहे आणि नंतर भेंडीची भाजी केली. मम्मीने केली चिवडची भाजी, पप्पासाठी केली ते आपल्यासाठी. हे चिवायची भाजी पप्पासाठी आहे. पप्पा भेंडी खात नाहीत ना, म्हणून आमच्यासाठी भेंडी केली. पोळी वरण भात. लवकर केस विचारा, लवकर जेवण कर पाहिजे. हा म्हणजे तुम्ही अडकून जाते, मी भाजी मग जेवण करून सोडा.
तर इथं माझा स्वयंपाक पूर्ण रेडी होता. तर मी सर्व स्वराला सगळ्यात अगोदर सांगितलं की तू जेवण वगैरे करून घे, तोपर्यंत माझ्या पोळ्या होऊन जातात, कारण की तिला पण शॉपवर टिफिन नेऊन द्यायला आणि घरी यायला वेळ लागते, कारण गणेशजीचं जेवण होईपर्यंत ते तिथं थांबते. तर इथं चिवळची भांडी भाजी, भेंडीची भाजी, डाळ भात आणि पोळी वगैरे सर्व स्वयंपाक माझा तयार आहे, तुम्ही बघू शकता. नंतर स्वयंपाक केल्याबरोबर सगळ्यात अगोदर स्वरा जेवली. स्वराचं जेवण झाल्यावर मी गणेशजीचा टिफिन दिला. गणेशजीचा टिफिन दिल्यानंतर स्वराजला मी खाऊपिऊ घातलं. तर इथं मी स्वराला सांगितलं की त्यांना सांग की बरं वाटत नसेल तर लवकर घरी येऊ शकता तुम्ही शॉप बंद करून, आणि तू पण त्यांचं जेवण झालं की लवकरात लवकर घरी ये. तर स्वरा गेलेली आहे टिफिन घेऊन. चला फ्रेंड्स, तर आता आम्ही निघत आहोत, तुम्ही बघू शकता कुठं चाललेला आहो. चाललेला आहो भीमजयंतीसाठी. मम्मी म्हणत होती की आपण सोमवार येऊन वापस येऊ, आणि आता सोमवार येऊन निघून गेली. आमचं लेट करायचं नेहमी काम असतं ना. आणि नंतर मग मी सर्व घराचं क्लिनिंग केलं, आंघोळ केली, देवपूजा, असं सर्व सर्व कामं माझे काल लेट झाले, कारण एक्स्ट्रा काम काढलं की बाकीचे कामं काही वेळेवर होत नाही. तर हे आमच्या एरिया, मी ज्या एरियात राहते ते आहे फुले आंबेडकर नगर आकोट, लक्षात आलं असेलच तुम्ही. इथं प्रत्येक थोर महापुरुषाची जयंती ही साजरी केली जाते आणि प्रत्येकजण त्या मिरवणुकीत जात असते. तर आता इथं ही जी मिरवणूक आहे ही निघालेली होती आणि मला थोडासा वेळ झालेला होता, कारण मला 2-3 प्रोडक्टचा रिव्ह्यू द्यायचा होता, त्याच्यामुळे वेळ झाला होता. आणि स्वराज तर किती वेळची तयारी करून बसलेले होते. तर मी मराठी आहे आणि मी देवाला पण मानते, माझ्या घरात देव पण आहेत आणि ते मानलंच पाहिजे, परंतु मी ना प्रत्येक थोर पुरुषालाही मानते. कारण कसं आहे, आपल्यावर जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा आपल्याला संविधानामुळेच आपल्यावर जे अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर आपण आवाज उचलू शकतो. तर आम्ही मिरवणुकीत गेलो, इथं आम्ही भरपूर डान्स केला आहे, माझ्या एरियातले लोक आहेत आणि व्हिडिओ काढताना ते सुद्धा खूप छान प्रतिसाद देतात, कारण विविधतेत एकता असणार तेव्हाच आपला हा समाज चांगला दिसतो असं मला तरी वाटते. तर हा आमचा एरिया आहे आणि इथून आता हे तुम्ही बघू शकता, इथं मस्जिद होती, तर मस्जिदजवळसुद्धा पोलीस प्रोटेक्शन होते, म्हणजे भरपूर पोलीस तिथे उभे होते, भांडण वगैरे व्हायला नको. तर इथून आम्ही जात होतो, इथं मस्जिद आहे, पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. आणि कसं आहे, आता आचारसंहिता आहे, इलेक्शन आहे, तर त्याच्यामुळे डीजेला जास्त परवानगी नाही आहे. तर एकदम सुपर फास्ट यावेळेस मिरवणूक काढलेली आहे. मी मस्तपैकी व्हाईट ड्रेस वेअर केलेला होता. माझा ड्रेस आणि माझा लुक कसा दिसत आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि नंतर मी जास्त वेळ मिरवणुकीत गेली नाही, कारण की साधारणतः 7:30-8 वाजता आम्ही आलो होतो, कारण स्वराजला खूप एन्जॉयमेंट पाहिजे आणि ते जाण्यासाठी खूप हे करतं. आणि इथं सुरू आहे माझी पागलपंती. म्हटलं चला कसं आहे आयुष्य, आपल्या आयुष्यात आपण आपल्या मर्जीप्रमाणे जगलं पाहिजे, नाही की लोक काय म्हणतील या विचाराने जगलं पाहिजे. आणि असा डान्स केल्यामुळे किंवा भीमजयंतीत गेल्यामुळे मला तुम्ही SC समजत असेल तर हो बाबा, मी SC आहे तुमच्यासाठी, तुम्ही समजाल मी तेच आहे, कारण मी लोकांचा विचार करणं सोडून दिलेलं आहे. ज्या व्यक्तीने आपल्या सर्वांसाठी संविधान काढलं, सर्वांसाठी न्यायव्यवस्था काढली, त्यांच्या जयंतीला प्रत्येकाने आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. आणि एवढंच नव्हे, काही तर लोक मला डायरेक्ट म्हणतात की तू धर्म परिवर्तन कर, म्हणजे मी जर भीमजयंतीवर डान्स करेल, जर मी भीमजयंतीच्या रील्स काढेल आणि घरात मी देवपूजा करेल तर डायरेक्टली मला बोलल्या जाते की तू धर्म परिवर्तन कर. तर मला त्या लोकांना सांगायचं आहे की मी माझ्या घरात कोणत्या देवाला पूजायचं, कोणत्या थोर नेत्याचा फोटो लावायचा, कुठं मी डान्स करायचा, कोणती जयंती मी साजरी करायची. मी अल्लाला पण मानते, मी रहीमला पण मानते, मी देवाला पण मानते आणि मी संविधानाला पण मानते, बरोबर ना. तर आता इथं आता डान्स प्रोग्राम वगैरे चालू आहे आणि भरपूर वेळ झालेला होता, भरपूर थकलेली होती. मग मी मुलांना सांगितलं की चला आता आपण घरी जाऊया, कारण घरी पण यायचं होतं. त्याच्यानंतर माझ्या भावाचे 2 मुलं, म्हणजे माझे भाचे 2 भाचे होते सोबत, स्वरा होती, स्वराज होती, आणि यांना घरी यायला भरपूर असा वेळ होत होता.
तर हे आहे आमच्या एरियातली मिरवणूक कसं दिसत आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. निघताना पुन्हा एकदा काही मुलींनी मला ओढलं तर पुन्हा एकदा मी डान्स केला आणि मी मुलांना बोलले की चला आता आपण घरी जाऊया कारण भरपूर उशीर होत आहे. वहिनीचे पण घरून कॉलवर कॉल चालू होते की मुलं झोपले का, कारण माझ्या भावाची मुलं लवकरात लवकर झोपतात. त्याच्यामुळे मग मी त्यांना सांगितलं की चला आता आपण घरी जाऊया आणि नंतर मी घरी आली. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला समजेल की तुमचे माझ्याविषयी काय मत आहे काय नाही. नंतर मुलं भरपूर थकली होती तर मुलांना रसवंतीवर घेऊन या कंपनी थकलेली आहे. तर बघा ज्यूस पेत आहे, मँगो ज्यूस. हां तू पण पेत आहे, पे पटापट चल लवकर. पाय झाडू द्या बेटा, स्वराज बेटा लवकर घे ग स्वरा लवकर. तर बघू शकता हा जो एरिया आहे हा माझा एरिया आहे फुले आंबेडकर नगर. सुरुवातीलाच बोर्ड आहे आणि हे खूप छान असं विहार आहे आणि खूप छान पद्धतीने हे विहार सजवलेलं आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक महाथोर पुरुषाचा तिथं फोटो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि सर्वांचे असे ते लावलेले आहे. काय सांग खायचे आहे, तेला तळायचे खायचे दारू आणि पत्तू द्या रे वरसात. घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी स्वयंपाक केला, म्हणजे डाळ होती ती फ्राय केली, दाल फ्राय केली, पोळ्या टाकल्या आणि स्वराला जेवण दिलं. त्याच्यानंतर स्वराजना माझ्या हाताने मी भरवलं कारण त्यालासुद्धा खूप भूक लागली होती आणि भरपूर वेळ आम्ही तिथं होतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की. हॅलो फ्रेंड्स, तर मग मी घरी आली, पटकन स्वयंपाक आटोपला कारण गणेशजीला बरं नाही आहे. मग ते येतील घरी त्यांना मेडिसिन वगैरे घ्यायचं आहेत. सगळ्यात अगोदर मी स्वयंपाक केला, स्वराला जेवण दिलं, स्वराज पण जेवलेला आहे. बघता मी दाल फ्राय केलेली आहे, हे बघा दाल फ्राय आणि पोळ्या आणि चिवडची भाजी पण आहे. तर गणेशजी एकटेच आता जेवायचे राहिलेले आहे, ते आले की जेवण करून घेतील. झाकून ठेवते. तर आज ना एवढं भयानक झालं होतं तुम्हाला सांगते, आज 10 ते 20 हजाराचं माझं नुकसान नाही, 20-30 हजाराचं नुकसान झालं असतं बाबा. मस्त भीम जयंती साजरी करायला गेली आणि दुसरंच घडलं होतं आज माझ्यासोबत. डान्स करता करता माझी पोत आहे ना गडेतून निसटली आणि आतमध्ये जाऊन बसली, माहिती आहे का. आणि मला असं वाटलं काहीतरी पडलं आणि मग मी एकदम अशी घाबरली आणि खाली बघत होती की अरे बापरे माझ्या गळ्यातली पोत म्हटलं आता पडली. आणि मी अशी बघते तर नंतर मला जाणवलं की ड्रेसच्या आतमध्ये बस पोत अडकलेली होती. आणि एवढे मी स्वामींचे धन्यवाद मानले, असे मला क्षणोक्षणी स्वामी वेळोवेळी मदत करत असतात, बरोबर ना. तर चला आता जेवण वगैरे आटोपलेलं आहे, थोड्या वेळ लाईव्ह वगैरे घेते, गणेशजी आले की मग पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करू.